Good morning, dude. Birthday boy. Many, many happy returns of the day. Thanks, dude. So, guy, ma, what's your plan, guy? कहीं खास नहीं है। अच्छा क्या खास नहीं का? बरं ठीक है, तू सर जे काय असेल ते असेल। पार्टी तो बनती है भाई, त्यामुळे पार्टी कुठे देणार आहेस तेवढं सांग। तूच सांग कुठे देऊ। आम्ही काय तुला दुबई पण सांगू रे। लेकिन तेरा बर्थडे है, तू जहां पार्टी देगा वहां हम आएंगे। सो तू सांग। अच्छा बरं, मग रॉयल टेरेसला देऊ, चालेल? रॉयल टेरेस, हां ओके ठीक आहे, काय हरकत नाही। डन, मी बाकीच्यांना सांगतो ना। ओके चालेल चालेल, मग भेटूया रॉयल टेरेसला। हा चालेल भेटूया। ए आय काय काय काय, वैदईला सांग तू कुठे पार्टी देतोयस ते। ओके हो हो सांगतो सांग। हा ओके चल बाय बाय बाय। रॉयल टेरेस माझे मित्र म्हणजे ना महान आहेत। काय ग, नीट साफ झालं ना सगळं? उगाच काच लागायला नको कुणाला, मानसचा वाढदिवस पण आहे बाबा, डोंट वरी। अरे हो हो हो, वैदेही मानस वाढदिवस आहे ना, हे कुठे साजरा करणार? कुलदीपराव, मुलांचा कार्यक्रम आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने साजरा करू दे, कुठेही करू दे। मी देखील विचारलं नाहीये अजून कुठे करणार, आणि विचारणार देखील नाहीये। मी सहज विचारलं, आणि मानस आपला आहे ना, तसं वाढदिवस कसा भव्य दिव्य साजरा झाला पाहिजे, बस एवढीच इच्छा होती, बाकी काही नाही। भव्य दिव्यच करतायत त्याचे मित्र, करून देत त्याला। किती वेळ रेडी व्हायला? अगं मी रेडीच होतो, तेवढ्यात समीरचा फोन आला बर्थडे विश करायला, आणि मला विचारत होता पार्टी कुठे देतोयस म्हणून। पण त्याला सांगितलं मी रॉयल टेरेसला देतोय म्हणून। असं सांगितलंस तू? ग्रेट, हुशार आहेस। आय नो। मी आलो। हाय बोल तानिया। हाय, हॅपी बर्थडे। थँक्यू थँक्यू सो मच। आता आता वैदेहीला दे। हा एक मिनिट, ठीक आहे तानियाला बोल। बोल ग। अगं हे काय चाललंय, मानस समीरला म्हणाले की तो रॉयल टेरेसला देणार आहे पार्टी, आपण तर ग्रीन लीफ कॅफे बुक केलंय। अगं तू नको टेन्शन घेऊस, मी आहे ना। अगं तू असून काय फार, अरे हा तू आहेस ना, मी विसरलेच। हा म्हणजे मानसला माहितीच नाहीये की आपण ग्रीन लीफ मध्ये पार्टी देणार आहोत, त्याला असं वाटतं की तो रॉयल टेरेसला देणार आहे, पण तू आणशील ना त्याला ग्रीन लीफ मध्ये? धन्यवाद, आता ठेव फोन, आपण बोलू नंतर। ओके बाय। बाय बाय बाय, आय एम व्हेरी एक्साइटेड, चल बाय बाय। तू पण मूर्खच आहे। बरं ऐक, मी पटकन चेंज करून येते। आयो मी आले। जय जय एक आओ भवानी। बोला काय समस्या आहे आपली? गुरुजी आमचे हे ना गावालाच जात नाही आता, तिकडे माझ्या पोरांना सुद्धा धीराच्या भरवशावर सोडून आलेत, ते गावाला जातील ना असा काहीतरी उपाय सांगा मला। बघू पत्रिका। हा ठीक आहे। जातील, नक्की जातील, पण त्यासाठी आपल्याला एक पूजा करावी लागेल, 2000 खर्च येईल, चालेल का? 2000? ठीक आहे घ्या 2000 रुपये, पण नक्की जातील ना? हो हो नक्की जातील, खूप त्रास झालाय मला त्यांचा, घ्या। चिंता नसावी,
बसा जरा. हे घ्या. अगं बाई, 2000 रुपयात एवढंच खायला? खायचं नाही आहे ते. तो गाव भवानीचा नैवेद्य आहे. त्याला काय करायचं, वाहत्या पाण्यात सोडायचं आणि बाकी सगळं माझ्यावर सोडायचं. अच्छा, धन्यवाद गुरुजी, मी वाहत्या पाण्यात सोडते ह्याला. ही घ्या पत्रिका. नक्की जातील ना हे? हो हो हो, येते मी. या. काय कुसुम आहे कुठे? वाजले किती? रक्षाबंधन राखी बांधणार आहे ना मला, याच औक्षण करायचंय वाढदिवसाच. I'm ready. प्रतिभा तू एक काम कर, मानसचं औक्षण आधी करूया आपण, कुसुम येईल नंतर. घे. आयुष्मान भव, खूप मोठा हो, सुखी हो. प्रेझेंट कुठं आहे? अच्छा, आणलेस का तू? अरे वा, मी म्हटलं विसरलीस. हॅपी बर्थडे. थँक्यू. बघू. बघ आवडतंय का? ऐकी, मला सगळी मोजोबाची चांगली संधी चालून आली आहे. जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी. कुठे? हो बाबा, संध्याकाळीच आहे. आता मानसच्या बर्थडेची पार्टी आहे ना. बर, एन्जॉय करा. केला. पैसे? पैसे देणार भाऊ, आधी गेम तर वाजव आणि पैसे घेऊन जा. केला समज. तपास. चला येतो. चला लवकर जा, लवकर या. हो बाबा. मानस, पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. थँक्स सर. हो चला येतो. मानसच्या बेडरूम मध्ये ठेवू. बर. जयंती साजरी करणार आहे की पुण्यतिथी? समीर, ऐक ना, आपण साधाच सेलिब्रेट करूया बर्थडे, पण बोरिंग नाही ना होणार? कोण ऑर्गनाइज करताय पार्टी? कोणाला सांगितलं होतं? हो, बट आय टुक इट ओव्हर राईट, सो व्हेन आयम डूइंग इट, ती बोरिंग कशी असेल? कम ऑन. आणि प्लस आजच्या पार्टीचा आपला विषय काय सांग? प्रेम. एक्झॅक्टली. सो इतकी गोड थीम असताना पार्टी बोरिंग कशी होईल? आय मीन, विषय थीमच बघ ना, आपल्या सगळ्यांच्या आवडीचा, मानसच्या आवडीचा. एक सेकंड, पण प्लॅन काय? एक तू मला सांगितलंस, वरना तू करतोस प्लॅन आणि सांगत पण नाहीस की प्लॅन काय. बेबी, सब्र. अरे सब्र, सब्र का फल मिठा होत. बर बर. आत्या, कुठे गेली होतीस तू? काही नाही, इथेच जरा गेले होते सहजच. हा अगं, मग घरी जा ना, बाबा वाट बघतायत, राखी बांधायचे ना. हो, जाते जाते. आणि
काय लपवतेस? काय नाही. तुम्ही दोघं कुठे चाललात भटकायला? आम्ही मित्रांना भेटायला चाललोय. आज माझा वाढदिवस आहे. हे बरं आहे. घरात एवढं सगळं झालंय तरी आम्ही मजा करणार काय. जा पण लक्षात ठेव गुरुजींनी काय सांगितलंय ते. बाईक जरा सांभाळून चालव नाहीतर वाढदिवसाच्या दिवशी. आत्या निदान निदान आज तरी वाईट बोलू नका प्लीज. ठीक आहे राहिलं. तुम्ही माझ्याकडे आला होतात. मी नव्हते आले तुमच्याकडे बोलायला. असो वाढदिवसाच्या शुभेच्छा हा तुला. अरे थँक्यू. चल निघूया आपण. वैदेही तू नको लक्ष देऊ ग तिच्याकडे. आपली गँग वाट बघत असेल. चल चल चल. अरे प्रेम ही काय थीम आहे का यार? हा अरे हा ना यार. अरे प्रेम ही थीम असेल तर आम्ही कसे काय पार्टिसिपेट करणार त्यात? गौऱ्या तुम्ही ना फसलेला प्रेम ह्या विषयावर बोला. बरं ज्यांचं प्रेम सक्सेसफुल झालंय ते कुठे? एक्झॅक्टली बर्थडे बॉय कुठे? थिंक ऑफ द डेव्हिल अँड द डेव्हिल इज हियर. What's up man? Happy birthday bro. बसा ना तुम्ही. हो बसा. एक मिनिट सांभाळ. अरे हॅलो. हे अरे सॉरी सॉरी सॉरी. अरे अरे बर्थडे बम. हे बर्थडे बम. अरे मला फक्त एवढंच विचारायचं होतं की काय कसा वाटला सरप्राईज? मस्त ऑब्विसली. म्हणजे सिरियसली तुम्ही सगळे ना ग्रेट आहात खरं. म्हणजे काय बोलू मी, मला मला कळत नाही आहे. नाही कळत तर नको बोलू ना. नाही म्हणजे कळत नाही तर बोलणार कसं ना. अरे मूर्ख तसं नाही. मला असं म्हणायचं होतं की एवढं सगळं आपले नातेवाईक पण करत नाहीत रे. मानस म्हणून म्हणून आम्ही नातेवाईक नाही होत. आम्ही मित्र होत. एक्झॅक्टली. हा आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन ह्या पार्टीची थीम प्रेम आहे बर, पण मैत्रीचं प्रेम नाही. मैत्रीचं नाही, माणुसकीचं प्रेम. माणसाने माणसांवर माणूस म्हणून केलेलं प्रेम. राईट? येस. आणि खर तर तेच सरप्राईज आहे. जे कळेल लवकरच कळेल. पण येस आजची थीम आहे प्रेम. मी काय म्हणतो ऐका ना, ह्या प्रेमाच्या थीमच्या निमित्तानं आपण आधी केक कापूया, मग काहीतरी खायला मागूया आणि मग ते प्रेम बीम काय ते बघूया ना. त्याला काय वेळ. ए चेत्या, तुझे असल्या प्रायोरिटीज आहेत ना म्हणून तुला प्रेम बीम मिळत नाही. कळलं ना? हे पण हे तानिया माझं काय गं? हे पण हे पॉइंट आहे. पॉइंट आहे ऍक्च्युली. सी आपल्या प्लॅन मध्ये केक हा नंतर आहे, पण आपण नॉर्मल काहीतरी खायला मागवू शकतो ना. तेच. ऍक्च्युली ओके. सो पहिले फूड, मग त्याच्यानंतर गप्पा मजा धमाल, मग त्यानंतर सरप्राईज. या सरप्राईज आणि मग केक. ओके ओके.
काय काय कोणाला काय हवंय ते ठरव पटकन सांगा. अरे गेम झाला काय. अरे कसला गेम, टार्गेट अजून आलंच नाहीये. ए तू बरोबर स्पॉट वर उभा आहेस ना. मी पहिल्यांदाच काम करत नाहीये. हॉटेल रॉयल टर्सच्या बाहेरची वाट बघतोय मी. गेले कुठे मला काय माहित. तेव्हा मी निघतोय आता, माझ्याकडे आता वेळ नाहीये. आणि फुल गेम करत असेल ना तरच मला पक्की खबर देत जा. आणि माझे वेळेचे सुद्धा पैसे लागतात, कळलं. अरे भाई थांब ना थोडा वेळ, मी सांगतोय ना खबर पक्की आहे. ही संधी सोडू नकोस, थांब जरा वेळ, ऐक माझं, वाट बघ त्यांची. नशीबच खराब आहे माझ. काल हातातले दागिने गेले आणि आज चांगला गेम वाजवायचा चान्स जातोय. सध्या खूप वाईट सिच्युएशन चालली आहे माझ्या आयुष्यात, आम्हा दोघांच्या आयुष्यात. खूप टेन्शन आहे, खूप प्रॉब्लेम्स आहेत. पण यार सिरियसली, म्हणजे आज तुमच्या बरोबर इकडे मला ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा खूप छान वाटते, खूप मस्त वाटत. थँक्यू, थँक्यू सो मच. म्हणजे मला सिरियसली कळत नाहीये की मी तुमचे आभार कसे मानू. सिरियसली नाही, काहीतरी बोलावं तर लागेल. हा मग ऑफकोर्स यार, म्हणजे कमॉन, आता आपण इतकं सगळं केलं ह्याच्यासाठी, मग ह्याने आपल्यासाठी नाही काहीतरी केलं पाहिजेच, किंवा बोलला तरी पाहिजे निदान. बरं मी असं नाही म्हणत आहे की खूप बोल, पण एक गाणं तो बनतंय यार, आम्ही त्याच्यावर पण सॅटिस्फाईड आहोत. व्हॉट्स ए गाइस, सुपर सॅटिस्फाईड आहोत. मग काय तर दिवस झाले, थांब चल चल ऐकव. अरे बापरे, हो परमिशन वगैरे मागावी लागते हा आता. पण मला काहीतरी बोलायचं. मानस ऍक्च्युली म्हणजे मानस माझ्या आयुष्यात आला आणि पाण्यात साखर विरघळते तशी मी त्याच्या प्रेमात विरघळली. आणि पाणी आणि साखर एकत्र येऊन सुंदर सरबत बनत. तसंच आम्ही दोघं एकत्र आल्यावर आमचं आयुष्य सुंदर झालं. मे बी कुठेतरी आमचं आयुष्य अपूर्ण होत, ते पूर्ण झालं. आमचं लव्ह मॅरेज झालं नसतं तर कदाचित आम्ही अरेंज मॅरेज करून तो जो कोणी साथीदार असता त्याच्यावर प्रेम केलं असतं, पण ते प्रेम आमच्या प्रेमासारखं नसतं. मानस,
प्रेम हे फीलिंग काय ना हे मी फक्त तुझ्यामुळे एक्सपीरियन्स करू शकले. आय एम रिअली व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड टू हॅव यू इन माय लाईफ. थँक यू फॉर एव्हरीथिंग. आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे.